आयत्या दोघांना लग्न करून मारुतीच्या मंदिरापुढे भीक मागायला लावलं ना। सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉग मध्ये। तर आजचा जो दिवस आहे आपण सर्वांसाठी अतिशय सुंदर असावा हीच अपेक्षा करते। तर आज थोडासा म्हणजे वेगळा व्लॉग आहे थोडाफार, तर काही ना काहीतरी होत असतं, तर म्हणून म्हटलं चला तुम्हाला शेअर करावं। तर आता बघा किती वाजले, 2 वाजलेले आहेत आणि हा 2 वाजलेत। तर आता मी निघालेली आहे ऑडिशन द्यायला। इथेच आहे ऑडिशन, तेही माझा म्हणजे पहिल्यांदाच मी ऑडिशन देणार आहे। मी म्हणजे कधी असं ऑडिशन दिलेलं नाही आणि शक्यतो मला म्हणजे असं ऐकण्यात आलं की ऑडिशन द्वारे काही होत नाही, पण तरी सुद्धा म्हटलं चला इथे जाऊया आणि ऑडिशन देऊन येऊया, कारण इथेच आहे आमच्या कांजूरला। आधीचेही ऑडिशन येत गेले मला, पण कसं म्हणजे लांब लांब होते ते, तर म्हटलं नको जायला कारण खूप लांब होतं आणि इथे कसं आता जवळच आहे तर कशाला चान्स म्हणजे गमवायचा, म्हणून म्हटलं चला आपण जाऊया। तर आता मी जाणार आहे। तर कसं थोडस कालपर्यंत तुम्हाला माहितीच आहे मी कालपर्यंत शूटला होते, 4 दिवस कंटिन्यू शूटला होते आणि आज म्हटलं चला आराम करूया। तर काही आराम काही नसतंच माझ्या ह्याच्यामध्ये, अजिबात आराम नसतं, म्हणजे आराम करायचं म्हटलं तर कोणतं नाही कोणतं काम येऊनच असतं। तर मग म्हटलं चला आता आहेच आता इथल्या इथे जवळ तर जाऊनच येऊया, कशाला हा चान्स म्हणजे सोडायचा नाही असं मी विचार केला। आणि तुम्हाला माहितीच आहे मी 4 दिवस म्हणजे शूटला होते, तर सकाळी कसं आपलं थोडंसं आवरून जायची, आपलं पटापट आवरून जायची आणि संध्याकाळी पण मग आल्यावरती तर ते किचन ओटा साफ करायचं हे ते सगळं म्हणजे येत होतच नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी, खूप म्हणजे एवढी बिझी होती भरपूर, तर ते काही होतच नव्हतं। आणि आज अक्षरशः एवढी एक्स्ट्रा कामं निघाली, म्हटलं चला म्हणजे लवकर आवरून आपलं म्हटलं चला आता झोपूया म्हणजे आराम करूया असं वाटलं, तर कुठे कसलं काय आता हे पण आलं आणि मग नंतर मग त्यावेळेस एवढं काम की एक्स्ट्रा काम वाढली। म्हणजे तुम्हाला माहितीच असेल मला म्हणजे कसं एकदम स्वच्छ लागतं क्लीन लागतं आणि ह्या मुली कशा आता दिवसभर घरी असायच्या, मिस्टर पण होते तर ते कसं कुठे कधी काय सांडवायचे काय करायचे ते पुसायचे पण नाही कसं पण ठेवून द्यायचे, तर मला ते कसं थोडं जरी असं सांडलेलं दिसलं किंवा असं थोडा जरी ते टाईल्सला असा डाग जरी दिसला ना तर मला अजिबात आवडत नाही। मी घर डोक्यावर घेईन जर असं काय झालं तर मग मी काय करते सगळी साफसफाई काढते आणि तेच झालं आज सगळं म्हणजे किचन ओटा पूर्ण साफ करून घेतला, मला ते अजिबात आवड पूर्ण असं धुवूनच घेतला पूर्णपणे, मला ते असं सहनच होत नाही, माहिती नाही का माहिती नाही, मग माझ्या ना ते डोक्यात जातं, जरा जरी एवढंसा डाग दिसला माझ्या डोक्यातच जातो, मला ते सहनच होत नाही। सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि माझे केस पण ओले आहेत बघा, मी केस पण धुवून घेतले कारण 2-3 दिवस मलाही सकाळी म्हणजे धुता येत नव्हतं, पटापट मला म्हणजे जायचं असं जायचं तर त्यामुळे होत नव्हतं, मला ते शक्यच होत नव्हतं घाईघाईमध्ये। आणि मग आज मस्त छानपैकी केस धुतले, छान वाटत आहे जरा बरं, आणि कसं बाहेर भरपूर ऊन आहे खरंच आणि आता 2 वाजले आणि आता एवढ्या उन्हामध्ये जायचंय, तर असं काही हरकत नाही कारण आहे जवळच आहे, जास्त अंतरावर नाही, अगदी 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर आहे। तर चला आता माझा तो पहिलाच अनुभव असणार आहे म्हणजे कसा तो म्हणजे कसं करायचं ऑडिशन कसं द्यायचं, किती लोक असतात काय असतात की लाईन असते काय असते हे मला काही माहिती नाही, पण बघूया आता ऑडिशन म्हणजे तिथे ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन आणि बघूया मग ते मग तसं मी तुम्हाला शेअर करत जाईन। तर बघत राहा हा व्हिडिओ आणि असं सपोर्ट करत राहा, भेटूया मग तिकडे डायरेक्ट आता। पाटी आता तसं नाही व्हायचं,
तुला मेसेज केले, फोन केले की तिला तुझ्याशी नाही बोलायचं आहे, तुझ्याशी काही संबंध ठेवायचे नाही, डोक्यात शिरत नाही का रे? आई अरे काय इकडे तिकडे काय बघतोय, समोर उभा आहे ना, बोल ना। या माणसासाठी तू जीव द्यायला निघालेली? तुला एकदा माझा आणि बाबांचा विचार काय आला? अगं माझं सोड, ज्या बाबांनी तुला लहानाचं मोठं केलं, एवढं शिकवलं, त्यांचा पण विचार नाही ना? कोण आहे हा, कोण आहे याच्यासाठी जीव दिलास तू? याच्यासाठी काही फोन उचल ताई, मी म्हंटल फोन उचल, फिरव नंबर पोलिसांना, बघतो मी काय करतो। धमक्या देणार काय? तुला काय वाटलं, काय वाटलं? घाबरवणार, आम्ही घाबरून जाणार। एक दिवस घाबरशील, घाबरत राहणार तुला आणि आयुष्यभर घाबरत राहणार। पोलीस स्टेशन मध्ये सायलेंट राहू। माझं वय 45, माझी उंची 5.5 इंच, माझा एक्सपिरियन्स आहे मराठी नाटक, सिरियल आणि पिक्चर। अहो नांदेवराव, कशा बाय काळजी करताय? या अजून जिवंत है। या दोघांचा एकदा पत्ता लागला ना की ते कुठे गेले? आई त्या दोघांना लग्न करून मारुतीच्या मंदिरा पुढे भीक मागायला लावलं ना, नावाचा तेंकरराव मारुतीला शिंदे लावणार नाही। आपला सुम्या की नाही हुशार आहे, त्याला असले ना अनेक गोष्टी कळत नाही, त्यामुळे ते सोडून द्या। हो काय बी काळजी करू नका, दोघांना तोंडाला माणसं पाठवू आपली। हो निघा आता, हाय तो बा। पण नंतर तिचं लग्न झालं।
करा काय खरे ए मागा जे जे तुमच्या तोंडात इडली डोसा इडली डोसा कमल काकडी तिकड शिरा आणि पुरणाची पोळी कमल काकडी तिकड शिरा आणि पुरणाची पोळी काय हवी या भजिया पापड आणि शंकर पाळी काय हवी या भजिया पापड आणि शंकर पाळी सर्व जातीचे लाडू बर्फी आणि जिलेबी चिवडा सर्व जातीचे लाडू बर्फी आणि जिलेबी चिवडा काय हवे ए मागा जे जे तुमच्या तोंडा काय हवे ए मागा जे जे तुमच्या तोंडा समजा हे कुत्ते कत्तर तुमच्या मस्तकात कोणी मागून वर केला असता तर काय जवाब दिला असता मी तुमच्या आई साहेबांना कोणत्या तोंडाला मी त्यांच्या समोर गेलो एक वेळ अफजल खान नाही मेला तरी चालेल पण या स्वराज्याचे की मावळा मरता का मने तुझा क नमस्कार
काय बोलताय हां काय बोलताय तुला पितळाची भाषा कृष्णेच्या पाण्यावर रायगड होणार आहे आणि एक आपल्या प्रोडक्शन ट्रिक होणार आहे. एक हॉरर फिल्म आहे. फिल्म म्हणजे एक पिक्चर म्हणू शकत नाही, एक लघु चित्रपट आहे. बरोबर आहे. आज आपल्याकडे पूर्ण आपण मराठी ऑडिशन घेतलं, एक हिंदी आपण एक सुद्धा घेतली नाही. जर असं रिक्वायरमेंट आपण नक्कीच परत एकदा घेणार. पण ऑडिशन ती कांजूरमध्ये असून बाहेर कुठेतरी असेल, तर आज सिलेक्शन तुम्हाला प्रत्येकाला उद्या कळणार आहे की सिलेक्शन नक्की काय होणार आहे, किती बॉईज आहेत, किती गर्ल्स आहेत. तर शूट पुढच्या महिन्यात सुरुवात होणार आहे. शूटिंगसाठी लोकेशन आहेत आपले पनवेल, खारघर आहे, बदलापूरचं काही लोकेशन आहे. की जेवढे विद्यार्थी आपले मुलं आहेत ज्यांचं झालं आहे त्यांना आपण प्रतिसाद देऊ आणि प्रत्येकांचे प्रोफाईल वाईज तुम्हाला कळेल की नेमकं काय आहे आणि कशाचे सिलेक्शन घेऊ. ठीक आहे फ्रेंड्स, खूप छान अनुभव होता. खूप छान वाटलं इथे येऊन. पहिलाच म्हणजे अनुभव होता हा माझा, फर्स्ट टाइम मी आलेली इथे ऑडिशन द्यायला. खूप छान अनुभव होता आणि खूप सारे लोक होते, त्यांच्यासमोर बोलण्याची जी हिंमत लागते ती खरंच खूप वेगळं फील झालं त्यावेळेस. म्हणजे एवढे मोठे डायलॉग बोलायचे आणि प्लस सगळ्यांसमोर एवढे सारे लोक होते आणि काही काही जण तर खूप म्हणजे घाबरलेलेही होते, अडकतही होते. पण काय नाही, थोडंसं म्हणजे म्हटलं मलाही त्यावेळेस म्हणजे असं वाटलं की नाही बोलावं, घरी निघून चाललं जावं असं वाटत होतं. पण मग नंतर मग थोडासा कॉन्फिडन्स आला, म्हटलं नाही आपण थांबूया. कारण मला कसं म्हणजे नवीन नवीन गोष्टी करायला आणि शिकायला फार आवडतं, तर मला ते म्हणजे म्हटलं नाही आपण भले चुकलो तरी चालेल, कारण जिथे चुकतो तेव्हाच आपण म्हणजे आपल्या चुका आपण दुरुस्त करू शकतो. तर म्हटलं चुकलो तरी चालेल, काही हरकत नाही, कारण असं काही नाही की एक्झाम आहे किंवा काय आहे. तर म्हटलं चला आपण चुकलो तरी चालेल, पण आपण करूया ते असं म्हणजे ट्राय करण्याचा प्रयत्न केला आणि थोडा थोडा कॉन्फिडन्स आला. पण खूप छान बोलले, चांगलं वाटलं आणि छान झालं. आणि माझ्या छोट्या मुली आपल्या मोठ्या मुलीने पण प्रोफाईल दिलं, तिने तर काही दिलं नाही, तिला बोलले मी देव. फर्स्ट टाइम होता, मला भीती वाटलेली, पण ठीक आहे मी प्रयत्न केला. हां छान होतं आणि छान एक्सपिरियन्स आला, खूप छान वाटलं. आणि सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांनी पण खूप छान असा रिस्पॉन्स दिला. आणि कसं आम्ही आता कांजूरमधलेच म्हटल्यावरती इथल्या इथेच तर खूप छान बोलले आपल्या आमच्यासोबत आणि खूप छान असा रिस्पॉन्स पण आला त्यांचा. आम्हाला थांबवून पण ठेवलं शेवटपर्यंत. तर बघू पुढे काय होतं आहे ते. तर चला मग आजचा ब्लॉग असा होता. भेटूया आता अशाच एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया, बाय बाय. तर फ्रेंड्स, इथे आता आम्ही आलेलो आहोत कॅफे लजीजमध्ये, जिथे फक्त शोरमा मिळतो. तर हे बिलकुल म्हणजे प्लांडी जे हॉटेल आहे त्याच्या बिलकुल अपोजिट आहे. तर आपलं जे कांजूरमार्गचं बस स्टॉप आहे त्याच्या बिलकुल अगदी अपोजिट आहे. तर मुली पण बोलायला लागल्या की मम्मी घे शोरमा, म्हणून मग मी इथे आली आहे. तर आता शोरमा घेते आणि परत मग मी तुम्हाला भेटते. थांबवून ठेवलं, बोलले थांबा तुम्ही लास्ट पर्यंत. आणि मग त्यानंतर मग माझा फोटो सुद्धा घेतला आणि प्लस पर्सनल नंबर पण दिला त्यांनी. सांगितलं की अशा अशा म्हणजे प्रोफाईल पाठवा या नंबरवरती. आणि त्यांचे दोन तीन प्रोजेक्ट आहेत, तीन प्रोजेक्ट आहेत म्हणून सांगितले. तर खूप छान वाटलं. बघू म्हणजे मला असं म्हणजे ऐकण्यात आलं की ऑडिशनद्वारे काहीच होत नाही, पण म्हणजे माझा तर अनुभव चांगला वाटला. आणि असो जरी नाही झालं तरी काही हरकत नाही, पण जे होईल ते चांगलंच होईल असं तरी मला तरी वाटते.
तर मग म्हटलं चला मग या मुली पण बोलायला लागल्या, मग मी शोरमा घे शोरमा घे. आणि तुम्हाला मला वाटते मी या आधी पण शोरम्याचं म्हणजे आपलं व्हिडिओ टाकलेला आहे, शोरमा पार्टीचा हा व्हिडिओ टाकलेला आहे. तर तिथे सुद्धा म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं फक्त, पण मी दुकान दाखवलं नव्हतं. म्हटलं चला तुम्हाला यावेळेस दाखवूया. आणि मग मी दाखवलं तर तेही बोलले की दाखवायला तर खूप छान होईल आणि खूप गर्दी असते, भरपूर अशी गर्दी असते त्या दुकानामध्ये. तर तुम्ही सुद्धा तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता, खूप छान टेस्टी असतं, मस्त असतं, छान. तर आम्ही आता आम्हाला खूप भूक लागलेली आहे, तर आता आम्ही खाऊन घेतो, तुम्ही सुद्धा घ्या आणि खा. खूप मस्त, ऑल टाइम फेवरेट, ऑल टाइम खूप आवडतो सगळ्यांना. मला दोन दिले तरी चालेल. दोन नाही फ्रेंड, तिला ना किती दिले, अनलिमिटेड खाईल. शर्माचे शर्मा लवर आहे, शर्मा लवर आहे, खूप खूप मोठे फ्रेंड आहे शर्माचे.